आजपर्यंत लोकांमध्ये संभ्रम होता की एबी फॉर्म कुणाला मिळाला. फॉर्म भरल्यानंतर निवडणूक प्रमुखांनी सांगितलं की एबी फॉर्म शिवसेनेचा दिलीप माने यांनी फॉर्म भरून जोडून दिलेला आहे. त्यानंतर अशी चर्चा होती की ज्यावेळेला छाननी होईल त्यावेळेला मी परत एक अर्ज आणेल आणि त्यावेळेला छाननी ज्यावेळेला दाखल करेन की सदरचा अर्ज हा दिलीप मानेचा नसून म्हणजे स्वीकारला जाऊ नये याचा स्वीकारावा. तो पण आज विषय निघून गेलेला आहे. छाननीमध्ये कुठला विषय आलेला नाही. दुसरी गोष्ट, अर्ज मंजूर झाला आणि अर्ज मंजूर झाल्यावर आम्ही आता सर्व शिवसैनिकांनी बीजेपी आमच्या मित्र पक्षाने आता कामाला सुरुवात केली. लोकांमध्ये संभ्रम अवस्था होती. असं नाही म्हणायचं की मला महेश अण्णांनीच ही अवस्था म्हणजे केली. अति उत्साही कार्यकर्त्यांनी असे विनाकारण काहीतरी व्हॉट्सअपवर फेसबुकवर असं वातावरण दूषित करण्याचं काम करत असतात. अण्णा हे सच्चे शिवसैनिक आहेत. आज ना उद्या त्यांना फ्युचर आहे. ते एक चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले नेते आहेत, ते चांगले माझे मित्र आहेत, त्यांचेही माझे कौटुंबिक संबंध आहेत आणि ते प्रामाणिकपणे निश्चित विचार करतील की सेना वाढवण्याचं काम केलंय. आता ते मर्यादित न राहता माझी त्यांची जर ताकद झाली तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, विकास सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी, जिथे जिथं सहकार्य असू दे, पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, तिथं निश्चित आम्ही प्रभाव पाडण्याचं काम करतो. मी शहर आणि ग्रामीण भागामध्ये काम करतो. महेश अण्णा शहरामध्ये काम करत असतात आणि आमची सर्व टीम म्हणजे जे जुनी शिवसैनिक आहेत, आज मी जरी प्रवेश केला असेल तर मला तसं कुणाच्यात भेदभाव करायचा नाही. सगळ्याला घेऊन जायची एक किमिया माझ्याजवळ आहे असं मी स्वतःला समजतो. जेणेकरून पक्षाची ताकद वाढली पाहिजे, एक पाऊल मागे सरकून आपण लोकांना संधी दिली पाहिजे. भविष्यामध्ये नवे जुने नाराज असलेले सगळ्याला घेऊन जायची भूमिका मी निश्चितपणे करेन आणि सगळ्याला आवाहन करतो की शिवसेनाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण आज क्लिअर झालं की दिलीप माने यांनाच मिळालेलं आहे. भाजप सेनाचीही युती आहे आणि कालच आपण माझ्या पदयात्रेमध्ये बघितला की बीजेपीचे सुभाष देशमुख, विजय देशमुख साहेब, आपलं जय सिद्धेश्वर खासदार साहेब हे तिघं पण उपस्थित होते. हे एक जबाबदार व्यक्ती आहे. मला जर एबी फॉर्म मिळाला नसता तर ते माझ्याबरोबर निवडणुकीला आले नसते. एक विनाकारण कन्फ्यूज वातावरण ते दूर झालं. म्हणून आम्ही जिथे जिथे बीजेपी आहे तिथं आम्ही सगळं शिवसैनिक प्रचार करू, त्यांचं काम करू, जिथं जिथं सेना आहे तरी काम करायचं आमचं कारण. असा आदेश आदरणीय उद्धव साहेबांनीच आम्हाला दिलेला. त्यामुळे निश्चितपणे कोणीही आता कोणी गैरसमज करून घेऊ नका आणि सगळे म्हणून आम्ही काम करू. महेश अण्णाला सुद्धा वरिष्ठाकडून आदरणीय उद्धव साहेबांकडनं त्यांना सांगू, मीही स्वतः जाऊन त्यांना भेटेन आणि त्यांच्यासाठी कुठं ना कुठं त्यांच्या जी इमेज आहे त्या इमेजेप्रमाणे ज्यांना काय शिवसेनेने उद्धव साहेबांनी जी काय संधी देतील त्यांना सहकार्य करण्याची मी भूमिका घेऊन कुठल्याही प्रकारची शंका कोणी बाळगू नये आणि निश्चितपणे शिवसेनेचा आमदार आपण आणावा. दिलीप माने हे गौण आहे आणि शिवसेना महत्वाची आहे, धनुष्यबाण महत्वाचा आहे, भाजप सेनेची युती ही महत्वाची आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजप सेनेचाच होणार आहे एवढं निश्चित आहे.